एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. गोष्टीचं नाव आहे नारायणचं घर. मूळ कल्पना परकीय. लेखिका रजनी परांजपे. मुखपृष्ठ डिझाईन केलं आहे बी सुहासिनी. आतील चित्रे काढली आहेत संपदा भानप, शमा जोशी, बी सुहासिनी आणि ईशान क्षीरसागर व पूजा काळे. हे डोरस्टेप स्कूल प्रकाशनाचं पुस्तक आहे. हे पहा नारायणचं घर. नारायणला दोन भाऊ आहेत, संतोष आणि मदन. नारायण मोठा. नारायणचे वडील बांधकामावर रखवालदार म्हणजेच वॉचमन आहेत. आईही बांधकामावरच काम करते. ते सर्व राहतात बांधकामावरच, झोपडीत. सकाळ झाली की सगळे कामावर जायला निघतात. आई भाकरी बांधून घेते. नारायण देखील कामावर जातो. तो एका हॉटेलमध्ये काम करतो. लोकांना चहा देणं, चहाचे कप विसरणं, टेबलावर फडकं मारणं अशी सगळी कामं नारायण करतो. नारायणचा भाऊ संतोषही सकाळीच घराबाहेर पडतो, पण तो कामावर जात नाही, तो शाळेत जातो. नारायणही आधी शाळेत जात असे, पण ते जिथे राहत होते तेथील काम पुरं झालं. नारायणचे आई वडील ती जागा सोडून दुसरीकडे राहायला गेले. बरोबर नारायणही गेला. मग शाळेत जायला जमेना, कारण शाळा घरापासून खूप लांब होती. नारायणला शाळेत कोण नेऊन सोडणार? शिवाय संतोषही लहान होता, मदन तर बाळच होता. मदनला पाठीवर बांधून आई कामाला जायची, पण संतोष घरीच असायचा. संतोषला कोण सांभाळणार? नारायण शाळेत न जाता घरी बसला आणि कधी पाणी भर, कधी बाजारातून चहा पावडर आण, कधी साखर आण, तर कधी गिरणीवरून दळण आण अशी कामं करू लागला. हळूहळू नारायण शाळेत जायचं विसरला, शाळेत शिकलेलंही विसरला. हळूहळू संतोष मोठा झाला, शाळेत जायला लागला. मग नारायण घरी एकटा राहून काय करणार? मग तोही कामावर जायला लागला. हॉटेलमधलं काम. नारायणकडून कधी चहा सांडायचा, कधी बशी फुटायची, तर कधी कपाचा कान फुटायचा. असं काही झालं की मालक फार रागावत असे. कधी कधी नारायणचा कान पकडून जोराने पिळायचा, तर कधी पाठी धपाटेही घालायचा. शिवाय पगारातून पैसे कापून घ्यायचा ते निराळच. पण असं काही झालं नाही तर हॉटेलमधलं काम नारायणला आवडतं. वडापाव, उसळ मिसळ असं निरनिराळं खायला मिळतं अगदी पोटभर. कधी कधी उरलं तर घरी देखील नेता येतं. अशा वेळी नारायणची ऐट असते. संतोष आणि मदन दादा दादा करीत त्याच्याभोवती गोळा होतात. मला दे असा एकच ओरडा करतात. नारायण मग त्यांना चूप बसायला सांगतो. ती दोघंही नारायणचं ऐकतात आणि एकदम चूप बसतात. मग नारायण दोघांनाही थोडा थोडा खाऊ वाटतो. त्याला गंमत येते. आपण कोणीतरी मोठे आहोत, अगदी आई वडिलांसारखे आहोत असं वाटतं. पण कधी कधी संतोषला शाळेत जाताना पाहिलं की नारायणला शाळेची आठवण येते. शाळेतली गंमत आठवून वाईट वाटतं. संतोषला वाचता येतं, लिहिता येतं, पण मला काही येत नाही असंही वाटतं. मला कोण शिकवील? आता मी मोठा झालो, आता शिकायला बसलं तर लोक हसतील का? असे निरनिराळे विचार त्याच्या मनात येतात. मुलांनो, सांगा बरं, नारायणने काय करावं? तुम्ही शिकवाल नारायणला? कराल त्याला हुशार तुमच्यासारखा? गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.